नगर औरंगाबाद रस्त्यावर व्यापाऱ्याची गाडी अडवून सुमारे 8.5 लाखांची रोकड लांबवणाऱ्यांची टोळी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 48 तासांमध्ये जेरबंद केली आहे. या टोळीकडून लुटीतील रोख रकमेसह सुमारे 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. नगर औरंगाबाद महामार्गावर कार अडवून कापसाच्या व्यापाऱ्याकडील 8.5 लाख रुपये लुटणाऱ्या टोळीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं गजाआड केलाय. नगरमधील 1, बीड जिल्ह्यातील 4 अशा 5 जणांना पकडण्यात आलं असून त्यांच्याकडूनच लुटीची 6.5 लाखांची रक्कम, चोरीसाठी वापरलेली जीप, मोटरसायकल हस्तगत करण्यात आली. दीपक सखाराम केदारी, गणेश दत्तात्रय आजबे, आदम जलाल शेख, अशोक उर्फ युवराज, दिलीप राऊत, कैलास दत्तू तोडकर असं पकडलेल्या आरोपींची नावं आहेत. शेगाव तालुक्यातील बोधेगाव येथील कापसाचे व्यापारी समीर वसंत दसपुते नगरमधून 8.5 लाख रुपये रक्कम घेऊन जात होते. नगर औरंगाबाद महामार्गावर इमामपूर गावात त्यांच्या गाडीला जीप आडवी लावून चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून नेली होती. या प्रकरणी MIDC पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं समांतर तपास सुरू केला होता. नगरमधील दीपक केदारी याने आणि त्याच्या साथीदाराने हा गुन्हा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानुसार केदारे याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना गुन्ह्याची कबुली दिली. या कारवाईबाबत पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 30 तारीख रोजी रॉबरीचा एक गुन्हा घडला होता. त्यांच्यामध्ये तक्रारदार श्री समीर वसंत दसपुते हे ज्यावेळी नगर औरंगाबाद रोडने दुकानाकडे जात असताना त्यांच्याकडून 8,45,700 रुपये बलजवरीने लुटून गेले होते. ते गुन्ह्याचे तपास क्राईम ब्रांचने लावलेला आहे आणि आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी 1 आरोपी दीपक केदारी जे आहेत यांच्यामध्ये गुन्ह्यामध्ये मास्टर माइंड आहे. बाकी त्यांचे सोबत गणेश आजवे, आदम जलाल शेख, अशोक राऊत आणि कैलास तोडकर हे सर्व तालुका आष्टी जिल्हा बीडचे राहणार आहे आणि दीपक केदारी जे आहे ते नगर तालुकाचे राहणार आहे. यांच्याकडून जे आतापर्यंत जप्त झालेलं आहे 5,75,000 रुपये कॅश, 1 स्कॉर्पिओ गाडी आणि 1 मोटरसायकल असं हे हस्तगत झालेलं आहे आणि यांचे पुढील तपास जे आहे सर चालू. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.